हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी सुमित, तुम्हाला सगळ्यांचं या नवीन व्हिडिओ स्वागत करतो. तर मी परत एका गावात घेऊन आलेलो तुम्हाला, फोंगली नावाच्या गावात आलेलो आहे. आणि आल्याबरोबर कुत्र्याने स्वागत केलं माझं. हा लहानचा कुत्रा आहे, तो भुकतो आहे माझ्या गावापासून खूप वेळचा. तर मी दाखवतो तुम्हाला हा टाऊन कशा प्रकारचा आहे, म्हणजे फोंगली नावाच्या गावात आलेलो. हा पूर्ण थोडा वेळा मी तुम्हाला सगळ्याचा सगळा परिसर दाखवणार. आणि कुत्रं खूप भुंकतो आहे माझ्यावर. क्या माहित त्याला काय वाटतंय. मोठा कुत्रा आला यार, तो एकदम भीती वाटत आहे. हा मोठा जात कुत्रा इथे जवळ आला. तो कुत्रा आहे तर हा याची काय तितकी भीती नाही वाटत आहे. तो मोठा कुत्रा आला तर तो बघा कसा खेळतो आहे हा छोटासा. ए बापू, तर इथून निघतोय मी, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं सगळं टाऊन आहे. हे इथे गाडी लावली माझी आणि इकडे गल्लीत तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो काय आहे इकडे. घर दिसतंय कोणाशी तरी. तर हा एक नाला आहे आणि नाल्याच्या बाजूला हे घर आहेत लोकांचे. आणि बघा किती मस्त छान प्रकारे यांनी इथे ह्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत. मस्त छानशी रेलिंग सुद्धा म्हणजे हे वॉल कंपाऊंड केलेलं आहे. आणि हा सगळा परिसर आहे तो. अशा प्रकारचे घर आहेत. आणि तुम्हाला जसं बोललो की आधी खूप साऱ्या व्हिडिओत सुद्धा बोललो की इथे लोकांच्या घरी एसी असते, कारण इथे कूलर हा प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे एसी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, गावात सुद्धा तुम्हाला एसी दिसेल. हे बघा, एअर कंडिशन आहे इथे. आणि अशा प्रकारचे घर आहेत. आणि घराच्या बाजूला हे असे वाफे केलेले आहेत. आणि मला वाटतंय गॅस शेगडी वगैरे असायला पाहिजे. चेची क्षमा आहे. तर ती पाणी गरम करण्यासाठी तिने शेगडी लावलेली आहे. आणि हे घर आता आतमध्ये तर आपल्याला जाता येणार नाही की काय कोणाच्या घरात कसं काय जाणार. तर हे घर आहे तिकडचे. मी समोर घेऊन जातो ना, समोरून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे सगळं. मित्रांनो, मी एकदम लोकल सारखा फिरतो आहे. मी गाडी घातली या छोट्याशा रस्त्यावरून. ॲक्च्युली विचारलं मी लोकांना इथून गाडी घालू शकतो का, तर ते बोलले की घेऊन जा, काही टेन्शन नाही. लोकांना सगळ्यांना मी हलो हलो बोलतो आहे, म्हणजे चायनीजमध्ये हलोला निहाव म्हणतात. तर मी जेही लोक दिसले त्यांना निहाव म्हणतो. बढिया, चांगला रिस्पॉन्स करतायत ते लोक. आणि अशा या छोट्या छोट्या गल्लीतून तुम्हाला फिरवतो आता मी, कसं काय सगळं दाखवतोय. थोंगली नावाचं गाव. मजा येत आहे. कार गेली समोर आताच एक. आता तुम्हाला येईल आपल्या गावासारखी फिलिंग. अशा प्रकारे घर आहेत आणि या रस्त्याने चाललेलं आहे. रस्ता थोडा खडतळ आहे. समोरून गाडी येत आहे, तिला आधी रस्ता देऊया आपण, तिला जाऊ द्या. इथे घर दिसत आहे, ती थांबली आहे माझ्यासाठी. तर आपण जाऊया. इथे पार्किंग दिसत आहे गाड्यांची. तर तो आपल्यासाठीच थांबलेला होता गाडीवाला. समोर घेऊन जातो आहे मी. इथे पार्किंग आहे गाड्यांची. अरे वा, खूप वेळापासून मी टॉयलेट बघतो आहे. तर इथे टॉयलेट दिसला आहे. तर मी आधी लघु शंका करून घेतो आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करतो. गाडी इथे पार्क करून ठेवून देऊया. तर इथून आतमध्ये जाता येईल आपल्याला कदाचित. तुम्हाला दाखवून देतो इकडचा आधी आधी. तर हे बघा, ओहो 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 ओहो, हे अशा प्रकारचं आहे. आणि हा माणूस इथे निहा मासवड्या पकडतो आहे. आणि हे आहे ते गाव अशा प्रकारचं. आधी मी टॉयलेटला जातो आणि मग नंतर तुमच्याशी बोलतो.
तर हे बघा अशा प्रकारचे घर आहेत. आणि हा एक नाला आहे आणि या नालाच्या बाजूला असे घर आहेत छोटे 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 छोटे. मी समोर जातो. हॅलो हॅलो गिव मी फाय कम. हॅलो कम कम कम. तर हे अशा प्रकारचे घर आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता. मी थोंगली नावाच्या एका एन्शियन टाउनला आलेलो आहे. मी दुसरीकडूनच आलेलो आहे. आणि अशा प्रकारचे घर आहेत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आता. आणि हा परिसर खूपच मोठा आहे. तर हा परिसर फिरण्यासाठी आपल्याला ना दिवसा यावं लागेल. आता रात्र झालेली. एक छोटासा व्हिडिओ येईल. मी अजून समोर जातो आहे आणि समोरून दाखवतो आपल्याला काय बघता येईल. कारण ना गाडी जी आहे आपली, गाडी मी या बाजूला ठेवलेली आहे माझी, समोर आहे. आणि हा परिसर फिरण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. कारण 5:30 झालेले आहेत आणि हा परिसर खूप मोठा आहे. आताच मी जस्ट मॅप पाहिला तर हा पूर्ण फिरण्यासाठी आपल्याला पूर्ण खूप वेळ तरी लागेल. तर पूर्ण वेळ तर आपल्याकडे तितका आहे नाही. बट मी माझी गाडी एक काम करतो ना, इथून वर चढवतो आणि इथे जवळपासचा जितका एरिया आहे तितका गाडीने फिरवतो 5:30 पर्यंत. कारण इकडे हिवाळा सुरू असल्यामुळे ना 6 वाजता अंधारून जातो आणि मी खूप दूर आलेलो आहे त्यामुळे. तर इंटरेस्टिंग गोष्ट दिसलेली आहे इथे मला. तुम्हाला ती इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. घराच्या वरती तुम्हाला दिसला का सोलर पॅनल लावलेला आहे तो वरती. तर ही एक गावातली एक चांगली गोष्ट मला दिसली, ते तुमच्यासोबत शेअर करता. इथे लोकल लोक काहीतरी बसून दिसतात. त्यांच्याशी बोलणार तर नाही पण मी हॅलो नक्की म्हणे. जर ते माझ्याकडे पाहत असतील तर मी त्यांना हळू हॅलो म्हणून चायनीजमध्ये अदरवाईज नाही म्हणणार. मी हा मी हा मी हा मी हा मी तुला मी हा बोललो तिनं चांगला रिप्लाय दिला मला. ती पण मी हा बोललो. तर तिकडे समोर घेऊन जातो मी तुम्हाला. अरे वा पेट्रोल गाडी दिसली मला पहिल्यांदाच. पेट्रोल गाड्या आजपर्यंत इथे म्हणजे खूप कमी पेट्रोल गाड्या बघितलेल्या आहेत. आणि समोर या रस्त्याने घेऊन चाललेलं मागून काय येत आहे, मागून टू व्हीलर घेऊन राहिलेली आहे. तर अशा प्रकारचं घर आहे बघा गल्ल्या. आणि त्या गल्लीमधून तुम्हाला फिरवत आहे गाडी पायी पायी फिरवू. तर पायी पायी फिरत बसलो तर खूप वेळ लागेल आणि अंधार सुद्धा होऊन जाईल. आणि तर मी तुम्हाला दाखवतो सगळं अजून परत कुत्रे दिसतात समोर. भुंकायला नको तर कुत्रे आहेत. हॅलो बाय. मालकीन बोलत आहे त्यांची. मी त्यांना बोलवत होतो पण ते निघून गेले. तर हा पोलीसवाला पण दिसतोय. निहा ओ घर आपल्याला आतमधून पाहता आले तर खूप बढिया गोष्ट होऊन जाईल. पण काय कोण दाखवणार आपल्याला घरी आतमध्ये कोण घेऊन जाईल. मेन गोष्ट ती आहे. निहा तर सगळ्यांना निहा सगळ्यांना निहा बोलत बोलत निघतो आहे मी. समोर पोलीसवाला आहे, चिंता करायची काही गोष्ट नाही. लोकल सोबत जितका जास्त इंटरॅक्शन केला ना तितके जास्त चांगले बोलतील लोक. कुठचं कुठं निघून आलो यार मी. लोकांचा जेवणाचा वेळ झालेला आहे आणि लोक जेवतात इकडे.
परत दुसऱ्या ठिकाणी आलो आपण, म्हणजे दुसरा तोच तिथूनच तिथेच आहोत, बट कसं नाला इकडे बाजूला आणि तिथे आलो आहे जवळ आपण नाल्याच्या. आणि हे बघा चायनीज ब्रिज जे असतात अशा प्रकारचे चायनीज ब्रिज आहेत. गाडी तिकडे मागे लावली आहे आणि हे असे घर आहेत, अशा गल्ल्या आहेत. तर हे अशा प्रकारचे टाउन, अशा प्रकारचे गावं तुम्ही मूवीजमध्ये बघितले असतील, चायनीज मूवीजमध्ये. तर हा सगळा परिसर आहे इकडचा. मी गाडी लॉक करून घेतो ना. ओके, गाडी झालेली लॉक. रिमोट वरनस म्हणजे थोडा दूर पण आपण चालत गेलो तरी काही तितकं टेन्शन नाही. तरी अशा प्रकारचं आहे सगळं. समोर किती जाता येईल आपल्याला, तशी गाडी जाईल म्हणा आपली. गाडी तितकं दूर ठेवण्यापेक्षा आपण जाऊया. कोणी भेटलं नाही आपल्याला बोलण्यासाठी, जर कोणी भेटलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. या पुलाच्या वरती चढून जाऊया ना, म्हणजे आपल्याला तितकंच जास्त फिरता येईल. तसे कॅमेरे इथे लावलेले आहेत तुम्ही बघा. गावात सुद्धा म्हणजे खूप मोठं गाव आहे, छोटंसं गाव नाही. जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याला खूप मोठं फिरायचं आहे, म्हणजे इतकं फिरण्यासाठी आपल्याला एक मला तरी 2-3 तास लागतील हे पूर्ण फिरण्यासाठी, इतकं मोठं आहे. तर इथे किराण्याची शॉप आहे, काही बघूया काय काही वस्तू घेऊन टाकूया. भूक तर लागलेली आहे, तशी बघूया काय तर काय भेटतं इथं. चॉकलेट वॉकलेट दिसून राहिलं आहे यार, तरी शॉप आहे. म्हातारे लोक दिसतात. तर इकडे समोर लोक दिसतात, बोलूया जर कोणी बोललंय आपल्यासोबत. तर गाडी आहे ना आपली बरोबर, आहे आहे. कर दिसतंय इकडे. निहा, तर तिला निहा बोललो, ती हसून चांगला रिप्लाय केलाय तिघ ना. निहा 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 श्रीफाल नमा. त्यांना बोललो की जेवण झालं का, ते बोलले श्रीफानला. श्रीफानला म्हणजे श्रीफानलमा म्हणजे की जेवण झालं का, ते बोलले हो जेवण झालं. निहा पायी 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 तुम्हाला घेऊन जातो या गल्लीतून. कोणी दिसत नाही यार इथून, गल्ली दिसत आहे आतमध्ये. तसं व्यवस्थित प्रकारे ठेवला आहे यांनी, नाही का किती साफ आहे, किती एकदम साफ सुत्र, तितका कचरा नाही, तितका काय नाही. कोणी बोलायसाठी भेटतच नाही. पाच वाजून 23 मिनिटं झालेले आहेत, तर आपल्याला 5:30 पर्यंत थांबायचं आहे आणि मग नंतर निघायचं समोर. म्हणजे आज मी 2 ठिकाणी आलेलो होतो. एक म्हणजे अनएक्सपेक्टेडली इथे आलो आपण. मी तर तिकडे शेतीकडे निघालेलो होतो. चायनातली शेती कशा प्रकारची आहे तो एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तो व्हिडिओ मी टाकलेला असेल नक्की पहा तुम्ही. तर मी इथून मारतो आहे रिटर्न आणि जातो आहे वापस आता. तर मला तसं लोकलसोबत बोलायची खूप इच्छा होती. जसं मागच्या वेळेस एका गावात गेलो होतो तर लोकलसोबत आपण खूप बोललेलो होतो. यावेळेससुद्धा तशी इच्छा होती, बट काय कोणी इथे दिसत नाही, त्यामुळे आपण
कोणासोबत बोललेलो नाही. तो फाय शिवेन सुद्धा शिफाल ना तो हाय मी शिफा जो गोला आहे चवी अंकुअंक वचाय सुचव यांची यांच्या तर ती मला विचारत आहे कुठे राहतो. मी म्हटलो सुजोला राहतो आणि तुझा घर कुठचं आहे तर मी म्हटलो इंडियाचं आहे अशा प्रकारचं. तर आई वो चौला सजे तर लोक खूप चांगले आहेत मस्त मस्तपैकी बोलतात. मी गाडीकडे वापस चाललेलो आहे आणि तिथून कारण खूप मोठा परिसर आहे आणि फिरण्यासाठी आता तुम्ही बघू शकता अंधार ऑलरेडी झालेला आहे बट कॅमेऱ्यामध्ये ना तुम्हाला एकदम ब्राईटनेस दिसत असेल कारण कॅमेरा तसाच आहे आपला अंधारातही तो चांगला उजेड करतो त्यामुळे तुम्हाला वाटेलच की अजून अंधार झालेला नाही. बट मी तुम्हाला टाईम दाखवून देतो टाईम किती झालेला आहे. हे बघा दिसलं 5:27 झालेले आहेत म्हणजे 5:30 वाजायला फक्त 3 मिनटं बाकी आहे आणि 3 मिनटं होण्याच्या आधी ते 5:30 पर्यंत आपण तिथून निघून जाऊया आणि जाता जाता अजून काही दिसलं ते दाखवतो. व्हिडिओला अजून एंड करत नाही तुम्ही एंडपर्यंत पहा. तर आपण आलेलो आहे माझ्या गाडीजवळ ती तिकडे गाडी ठेवलेली आहे. तर मी आलेलो आहे आता हायवेला आणि इथून आता मला माहीत नाही रस्ता बट मी ज्या रस्त्याने वापस म्हणजे इथे पोहोचलो त्याच रस्त्याने मी आता जाणार आहे. तर या ठिकाणी कसं काय आलो ॲक्च्युली मी जसा याच्या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल किंवा मी नंतर त्याला अपलोड करेन तर त्या व्हिडिओमध्ये मी असाच निघालो घरून कुठेतरी जायचं म्हणून आणि कुठे जाता येईल असं पाहत आलो. तर इकडे मग आल्यानंतर मग त्या एका बाईने सांगितलं की तू इथून सरळ जा इथे खूपच चांगलं एक गाव आहे थोंगली नावाचं तू जाऊन त्या गावाकडे जा आणि तिकडे जर तुला वाटलं तू तिकडे फिरू शकतो. तर मी त्या थोंगली गावामध्ये आलो होतो. ॲक्च्युली थोंगली हा जो गाव आहे त्याचा एकच पार्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कारण अंधार ऑलरेडी पडलेला आहे तुम्ही बघा पूर्ण अंधार झालेला आहे बट इकडे पूर्ण तुम्हाला उजेड दिसत असेल कारण मी इकडे प्रकाशाच्या खाली उभा आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला दुसरा पार्टसुद्धा पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा किंवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की प्लीज तुम्ही तो सेकंड जो पार्ट आहे तो नक्की तुम्ही शूट करा म्हणून आणि तो सेकंड पार्ट मग जर तुमची जर डिमांड असेल तर मी सेकंड पार्ट शूट करण्यासाठी खास येईन संडेच्या दिवशी आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी. तर या व्हिडिओला मी इथे सेंड करतो या थोंगली नावाच्या गावातला व्हिडिओ हा इथे संपवतो आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या थोंगली गावाबद्दल मी तुम्हाला सांगितलं नाही की कुठे आहे गाव. तर हे थोंगली गाव सुजो नावाची सिटी आहे त्या गावापासून सुजो या सिटीपासून 30 ते 40 किलोमीटर आहे आणि एक टुरिस्ट स्पॉटसारखंच हे एक प्लेस असायला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही जर कधी येता चायना तर या थोंगली गावात सुद्धा येऊ शकता ॲज अ टुरिस्ट म्हणून. तर आणि जरी नाही आले तरी चालेल कारण आता मी तुम्हाला ऑलरेडी एक पार्ट दाखवलेला आहे. तर तुम्ही मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक कराल ही आशा ठेवतो आणि लाईक केल्यानंतर तुम्ही सबस्क्राईब जरूर कराल आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर कराल. तर तुम्ही अशाच प्रकारे आपल्या चॅनलला बघत राहा हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा.